महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यांमधून छुप्या पद्धतीने येणारा गुटखा बंद करण्यात येईल. गुटख्याच्या साठे बाजारांवर मोक्का लावण्यात येणार आहे. यामध्ये जन्मठेपेची तरतूद असून कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात लवकरच करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले. जळगाव जामू येथील महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नामदार शिंगणे यांनी गुटखा बंदी करण्याचे आश्वासन दिले. जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णाराव इंगळे हे होते. मंचावर सत्कार मूर्ती पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कमल बुधवंत, काँग्रेस पक्षनेते डॉक्टर स्वाती वाकेकर, सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, डॉक्टर संदीप वाकेकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.